या वर्षीचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत निराशाजनक आहे. अर्थमंत्र्यांनी कृषी सुधारणांच्या नावाखाली स्वप्नांचा मनोरा बांधलेला असला तरी प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये काहीच नाही. कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती करण्याची भाषा आज अर्थमंत्री करतायत, पण प्रत्यक्षामध्ये आज कृषी महाविद्यालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्या ठिकाणी संशोधन होत नाही, नवीन माहिती काही नाही, पायाभूत सुविधा नाही. आज सरकारी कृषी विद्यालयाच्या ऐवजी खाजगी कृषी विद्यालयामध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत अशी अवस्था आज कृषी महाविद्यालयांची झालेली आहे. मग ही डिजिटल क्रांती होणार कशी? फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर गव्हाची आणि ऊसाची शेती करता येत नाही, इंस्टाग्रामवर द्राक्ष शेती करता येत नाही, एवढं तरी सरकारला कळायला पाहिजे होतं. 2016 साली याच मोदी सरकारनं घोषणा केलेली होती 2022 शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, पण आज स्थिती अशी आहे 2016 साली डिझेल 53 रुपयाला मिळत होतं, आज ते 95 रुपयाला मिळतं. पोटॅश 580 रुपयाला एक गुणी मिळत होती, आज ती 1700 रुपयाला मिळते. PVC पाईपचा एक तुकडा 450 रुपयाला मिळत होता, तो आज 1170 रुपयाला मिळतो आहे. म्हणजे शेतकऱ्याचा खर्च दुप्पट झाला, उत्पन्न मात्र कमी गेलं. म्हणजे एका अर्थानं शेती क्षेत्रामध्ये उत्पन्न दुप्पट झालं, पण ते शेतकऱ्याचं नव्हे तर शेतकऱ्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगपतींचं उत्पन्न दुप्पट झालं. वस्त्रोद्योगासाठी काहीच तरतूद नाही, साखर उद्योगासाठी काहीच तरतूद नाही. एका बाजूला वल्गना करायच्या की देशामध्ये 60 लाख नव्या नोकऱ्या निर्माण करणार, पण रोजगार निर्माण करण्याची जबरदस्त क्षमता असणाऱ्या वस्त्रोद्योगाला आणि साखर उद्योगाला काहीच द्यायचं नाही. कसा नव्या रोजगार निर्माण होणार? प्रक्रिया उद्योगासाठी काय चालना दिली? शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सगळा शेतीमाल हमी भावानं खरेदी करणार असं अर्थमंत्री सांगतात, आणि अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्याचं स्वागत होताना दिसत आहे. पण या सगळ्यांना मी एक आठवण करून देऊ इच्छितो, गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी शेतीमाल खरेदीसाठी म्हणून 2,47,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती, पण गेल्या वर्षी सगळा शेतीमाल काय सरकारनं खरेदी केला नाही, पैसे सगळे खर्च झाले. आणि कुठं शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदी आनंद दिसला नाही की हमी भावानं शेतीमाल खरेदी केला म्हणून. या वर्षी त्यामध्ये 10,000 कोटीची कपात केली आहे, 2,37,000 कोटी रुपये तरतूद केली आहे. म्हणजे जी तरतूद गेल्या वर्षापेक्षा कमी आहे 10,000 कोटीनं, तिथं स्वागत करण्यासारखं आहेच का याच्यामध्ये? शिवाय गेल्या वर्षी एकूण बजेटच्या 4.36% तरतूद ही शेतीसाठी होती, यावर्षी ती 3.76% इतकी तरतूद आहे. म्हणजे जवळपास 0.25% अर्थसंकल्पामध्ये शेतीचं बजेट कापण्यात आलेलं आहे. या बजेटचं कशासाठी स्वागत करायचं आणि का करायचं? ज्यांना राज्यकर्त्यांना खुश करायचं आहे आणि काही लाभ पदरात घ्यायचा आहे त्यांनी खुशाल समर्थन करावं, पण मी मात्र या बजेटचं स्वागत करणार नाही. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.